ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गव्हाणीत उड्या टाकून शेतकरी करणार आंदोलन, एक रकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांविरोधात यलगार। सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही, केवळ 4 कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली आहे, उर्वरित कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही। त्यामुळे वसंतदा अर्थात दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचं आंदोलन शुक्रवारी 8 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली। खराडे म्हणाले, कडेगाव येथे 13 नोव्हेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी यांची पहिली संयुक्त बैठक झाली। या बैठकीत तोडगा निघाला नाही। त्यानंतर दुसरी बैठक 18 नोव्हेंबर रोजी झाली। या बैठकीत बराच ओहापोह झाल्यानंतर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी घ्यायचे द्यायचे कबूल केले, मात्र प्रत्यक्षात सोनहिरा, उदगिरी, निनाई देवी, कोकरूड आणि मोहनराव शिंदे आरग या 4 कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली। मोहनराव शिंदे कारखान्याची एफआरपी 2540 असताना एफआरपी पेक्षा 150 रुपये जास्त दिले, मात्र अन्य कारखान्यांनी पहिला हप्ता 2500 रुपये देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली। कारखानदारांनी शब्द पाळला नाही, म्हणूनच या लबाड कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आंदोलन नांद्रे येथून सुरू करण्यात आलं। आता गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं। त्याची सुरुवात वसंतदा अर्थात दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून शुक्रवारी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील कारखानदारांनी कडेगाव या ठिकाणी झालेल्या बैठकीत एक रकमी एफआरपी द्यायचं कबूल केलं होतं, मात्र सोनहिरा, उदगिरी, निनाई देवी आणि मोहनराव शिंदे या 4 कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली आहे, उर्वरित अन्य कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही। त्यामुळे त्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचं, त्याचबरोबर गव्हाणीत उड्या टाकण्याचं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं आहे। शुक्रवार दिनांक 8 जानेवारी रोजी वसंतदा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचं आंदोलन आम्ही दुपारी 12 वाजता करणार आहोत। त्या कारखान्यांनी त्या आंदोलनापूर्वी एक रकमी एफआरपी दिली तर निश्चितपणानं आम्ही त्यांचं स्वागत करू, मात्र त्यांनी जर एक रकमी एफआरपी 8 जानेवारीपूर्वी दिली नाही तर वसंतदा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून हे आंदोलन करण्यात येईल। त्याचबरोबर अन्य कारखान्यावरही अशाच पद्धतीनं आंदोलन सुरू राहतील। कारखान्याच्या चेअरमनच्या घरासमोर सुद्धा भजन आंदोलन त्यांना सद्बुद्धी देऊ अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे पुन्हा एकदा कारखानदारांना आव्हान आहे की तुम्ही एक रकमी एफआरपी जमा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन सुरू होईल।